मराठी कथा रहस्यमय दरवाजा अंतिम भाग। रवी खोलीच्या दरवाजातून बाहेर पडला। त्याचे हृदय उत्सुकतेने आणि भीतीने धडधडत होते। त्याच्या चारही बाजूंनी हवा गळत होती। जणू काही मोठं घडणार आहे। चमकणाऱ्या दगडांच्या मागे तो एक वळण घेणाऱ्या मार्गावर चालत गेला। ती एक अनंत वाट होती। अखेर तो एका नवीन खोलीत आला। ही खोली वेगळी होती, विशाल आणि उंच दगडी खांबांनी बांधलेली। खोलीच्या मध्यभागी एका उंच मंचावर एक विशाल दरवाजा होता। असा दरवाजा रवीने कधीही पाहिलेला नसावा। तो वलयाकार चिन्हांनी भरलेला होता, जो पुस्तक आणि गोळ्यासारखा मंद प्रकाशात चमकत होता। पण रवीला काहीतरी विचित्र वाटत होतं। जसजसा रवी दरवाजाजवळ गेला, तसतशी त्याला हवेतील एक विचित्र ऊर्जा जाणवली। जणू काही कोणीतरी त्याला थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे। अचानक आधी ऐकलेला आवाज खोलीत घुमला। तू जवळ आलास, पण तुला एक परीक्षा पास करावी लागेल, रवी विचारात पडला। त्याच्या पायाखालची जमीन हलायला लागली। चमकणाऱ्या दगडांनी झगमगायला सुरुवात केली आणि सावल्यांमधून एक आकृती उगवली। ती उंच होती, काळ्या चादरीने झाकलेली आणि तिचे चमकणारे निळे डोळे अंधारात झळाळत होते। त्या आकृतीने एक हात उंच केला आणि मागील दरवाजा शक्तीने तडकू लागला। आकृतीने गडगडाटी आवाजात विचारलं, तू सत्य शोधायला आलास, पण तू किंमत चुकवायला तयार आहेस का? तसा रवी मागे हटला। त्याचे हृदय अजून धडधडत होते। चमकणारे पुस्तक घट्ट धरून त्याने विचारलं, तुझं काय म्हणणं आहे? तशी आकृती जवळ आली तेव्हा तिचे डोळे अधिकच चमकले। तू ज्याच्या शोधात आहेस तो दरवाजा प्राचीन ज्ञानाकडे जातो। एकदा तू तो उघडलास की तुझं जीवन कधीच पूर्वीप्रमाणे राहणार नाही। तू इतरांना दिसत नसलेल्या गोष्टी पाहशील आणि तू अशा काही वस्तू घेऊन जाशील की त्या बहुतांश लोकांना सहन करता येणार नाही। रवीचा थरकाप झाला। पण मला फक्त समजून घ्यायचं होतं, मी का निवडला गेलो? तू निवडला गेलास कारण तू जिज्ञासू, धाडसी आणि सत्य शोधणारा मुलगा आहेस। पण तुला एवढं मोठं ज्ञान मिळवायचं आहे तर त्यासोबत मोठी जबाबदारी सुद्धा येईल। तेव्हा तूच ठरवायला हवंस की आता काय करायचं। दरवाजा उघड आणि तुझं भविष्य स्वीकार, किंवा दूर जाऊन या रहस्याला असंच सोडून दे। रवीने त्या दरवाजाकडे पाहिले। वलयाकार चिन्हे आता जलद गतीने फिरत होती। जणू ते त्याला बोलावत होते। त्याने एक खोल श्वास घेतला। मी इथं आलोय, आता मागे जाऊ शकत नाही, स्वतःला धीर देत रवी म्हणाला। आकृती हळूच हसली आणि तिच्या मागील दरवाजा आणखी उजळला। खोलीतील ऊर्जा तीव्र झाली आणि रवीला तिचे कंपन संपूर्ण शरीरात जाणवले। त्याने हळुवारपणे दरवाजाच्या कडीवर हात ठेवला। जसा त्याचा हात त्या कडीला लागला, तसा खोलीत प्रकाशाचा विस्फोट झाला। दरवाजा उघडला आणि रवी एका रंगीत आणि आकारांच्या वादळात ओढला गेला। त्याला एकदम हलकं वाटायला लागलं। त्याला असं जाणवलं की आपण अंतराळात तरंगत आहोत। थोड्या वेळात ते वादळ गायब झालं आणि रवी एका विचित्र नव्या जगात उभा होता। आकाश गडद जांभळं होतं। तिथे असे तारे होते जे त्याने कधीच पाहिले नव्हते। दूरवर प्राचीन शहर उभे होते। त्यांचे टॉवर चमकणाऱ्या 3 चंद्रांच्या प्रकाशात झळकत होते। रवीचा जीव गुदमरायला लागला। त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला। हे दरवाजातील जग आहे, रवी स्वतःशीच म्हणाला। स्वागत आहे रवी, आकृतीचा आवाज पुन्हा आला। पण आकृती कुठेही दिसत नव्हती। तू प्राचीनांच्या प्रदेशात शिरलास, आता इथून तुझा खरा प्रवास सुरू होतो। पण सावध राहा कारण येणारे मार्ग अद्भुत आणि धोकादायक आहे। रवीने आजूबाजूला पाहिलं। त्याने दरवाजा उघडला, त्या दिसणाऱ्या अनोळखी मार्गावर पाऊल ठेवलं आणि आता तो एका मोठ्या गोष्टीचा भाग बनला होता। जरी त्याचं भविष्य अनिश्चित होतं, तरी रवीची एक गोष्ट ठरलेली होती। त्याचं एक खोल उद्दिष्ट होतं। त्याला माहीत नव्हतं की हा नवीन मार्ग कुठे जाईल, पण त्याच्या मनाने एक निश्चय केला, पुढे काय येईल ते स्वीकारायचं। धैर्याने हसत रवीने त्या रहस्यमय नव्या जगात पहिले पाऊल ठेवले। तो पुढील आयुष्याच्या साहसासाठी तयार होता। अशा प्रकारे ही गोष्ट इथेच संपली। या गोष्टीचा हा शेवट आहे की प्रारंभ आहे? ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।